नमस्कार मित्र हो माझ्या कथेचं नाव आहे मनोरथप्रिय ब्राह्मण एका गावात देवशर्मा नावाचा एक दरिद्री ब्राह्मण राहत होता तो गावात भिक्षा मागून पोटभरीत असे एकदा संक्रांतीच्या दिवशी त्याला सातूच्या पिठाचे एक मडके दान म्हणून मिळाले घरी आल्यावर त्याने ते पिठाने भरलेले मडके खुंटीला टांगून ठेवले त्याखाली खाटले टाकले व त्यावर आडवा पडून तो त्या मडक्याकडे एकटक नजरेने बघत राहिला त्या मडक्याकडे बघता बघता तो विचार करू लागला आता जर मोठा दुष्काळ पडला तर अन्न महाग होईल मग हे सातूचे पीठ विकून मला खूप पैसे मिळतील त्या पैशातून मी आणखीन काही गाडगी मडकी विकत घेईन ती विकून आणखीन पैसे मिळवीन मग त्या पैशातून मी दोन शेळ्या विकत घेईन त्यांच्यापासून खूप बोकड मिळतील ते बोकड विकल्यावर मला आणखीन पैसे मिळतील त्या पैशातून मी म्हशी विकत घेईन म्हशी विकूत विकून मी गाई घेईन गाई विकून घोड्या विकत घेईन त्या घोड्या व्यायल्यावर थो घोडे मिळतील एक एक घोडा दहा हजार रुपयांना विकून मला लाखो रुपये मिळतील मी मोठा श्रीमंत होईन मोठे घर बांधेन मग एखाद्या श्रीमंत माणसाच्या सुंदर मुलीशी माझे लग्न होईल मला एक मुलगा होईल मग मी आराम खुर्चीत ग्रंथ वाचत असता माझा मुलगा रांगत रांगत माझ्याकडे येऊ लागेल तेव्हा मी माझ्या बायकोला हाक मारून हा मुलगा उचल असे सांगेन पण ती घरात कामात असल्याने तिला माझी हाक ऐकू जाणार नाही मी मोठ्यांदा ओरडून तिला हाक मारेन मी एक रागावलं आहे हे ओळखून ती माझ्याजवळ येईल मला तिचा खूप राग आलेला असेल त्या रागाच्या भरात मी तिला आश्चिलत मारीन असे म्हणून त्याने खरोखरच आपला पाय वर करून जोरात हनला तो पाय त्या खुंटीवरील गाडग्याला लागून सातूच्या पिठाने भरलेले ते गाडगे पटकन फुटले व त्या पिठाने त्याचे सारे शरीर पांढरे झाले विचारतंद्रीतून भाणावर आलेल्या त्या ब्राह्मणाला सारा प्रकार समजला तेव्हा तो कपाळ बडून घेत म्हणाला अरे रे ठरवले काय नि झाले काय माझ्या मनोरथाची माती झाली